आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाबा, माझ्या प्रोजेक्ट मुळे आपल्या कंपनीची ब्रँड व्हॅल्यू वाढेल आणि रुद्रच्या प्रोजेक्ट मुळे मिडल क्लास मध्ये आपलं रेप्युटेशन वाढेल. रुद्र तुमचा मुलगा आहे म्हणून त्याची प्रत्येक गोष्ट करेक्टच असेल असं नाहीये, आणि तू यांचा मुलगा आहेस म्हणून हे तुझंच ऐकतील असंही नाही. आणि ही कंपनी आहे, आपलं घर नाही. कंपनी आहे म्हणूनच ती ग्रो कशी होईल याचा विचार करतोय मी. आज इथे युद्ध होत आहे वाटतं. तू 500 माळ लावलीस ना, बघ कसे फटाके फुटत आहेत. तुम्हाला काय वाटतं कुठला प्रोजेक्ट आपल्याला फायदेशीर ठरणार आहे? मला सुमित सरांचा प्रोजेक्ट जास्त प्रॉमिसिंग वाटतोय. मला रुद्र सरांचं म्हणणं पटतंय, आपल्याला लोकांचा विश्वास जिंकायला हवा. खरं तर मला पण रुद्र सरांचाच प्रोजेक्ट आवडलाय. मला ठामपणे नाही सांगता येते. मी पण वोट देऊ का? तुझा प्रोजेक्ट होणार रे, मला वाईट्स येत आहेत. बोल नंदाई. रुद्र, अरे कुठेस तू? आत्ताच्या आत्ता पंचवटी पोलीस स्टेशनला जा. अरे तिथे चंदू आणि गौरीला अटक केली पोलिसांनी. अरे प्लीज तू जाऊन सोडव ना त्यांना. काय झालं ब्रो, तुझ्या चेहऱ्याचा रंग का उडालाय? जिच्या खरेपणाचे आपण गोडवे गात होतो तिला पोलिसांनी अटक केली आहे. ओरडतस काय? हे बघ तुझ्या आई तर बसली. बिट्टी ये इकडे. बिट्टी रडू नको, इथेच आहे मी. आई मी बाहेर नाही जाणार, मला भीती वाटते, मला तुझ्याकडेच थांबायचं आतमध्ये. हो बाळा, इथेच थांब. बघा माई लेकीची माया, बघा काही पण खोटी वाटते तुम्हाला. गप्पा बसा. तू माझ्या बायकोचं गिफ्ट तोडलंय, नाहीतर तुला आता मी थर्ड डिग्री वापरेल. आणि बाकीच्यांचा पण आवाज नकोय मला. ए इकडे, अरे इकडे. तुला कुठंतरी बघितलंय मी. तू सिग्नलवर वस्तू विकत असते ना? चरे गौरीजी, सकाळी चंदू शेटलाच एवढ्या घाबरल्या होत्या, आता पोलीस स्टेशन मध्ये काय झालं असेल त्यांचं? ये पुत्र काय करतोयस? आपण गौरीजींना सोडवण्यासाठी आलोय, तू हे पिऊन आत गेलास तर आपल्यालाच आत टाकतील ना. गौरीजी सुटेपर्यंत कंट्रोल कर ना प्लीज. सर काय विचारतोय मी? आई आजारी होती, तिला खूप खोकला येत होता आणि तिला ताप पण खूप चढला होता. अंथरुणावर पडून होती ती. तिच्या आजारपणासाठी पैशांची खूप गरज होती. आईला मेडवालं काम पण नव्हतं, मी आलो म्हणून मी वस्तू विकत होते. ही तुझी आई आहे का? कशावरून तुझी आई आहे? कशावरून म्हणजे? ती मला जीव घालते. मी डचकून उठली रात्री की मला जवळ घेते. झोपेपर्यंत मला ठापत असते, माझ्यासाठी अंगही गाते. मला जरा जरी त्रास झाला ना तर लगेच तिच्या डोळ्यात पाणी येत. तिच्या कुशीत झोपलं ना तर मला पण खूप बरं वाटत, मस्त झोप लागते. हे सगळं आईपाशी येत ना.
वा वा पाटण तर खूप चांगलं करून घेतलंय पुरीकडून. कोण आहे तुझी? कधी भेटली तुला ही? चुप चुप एकदम चुप हा, नाहीतर तुझ्या आईला सोडणार नाही मी. वा ही पद्धत आहे तुमची लहान मुलांशी बोलायची. ट्रेनिंग मध्ये चाइल्ड सायकोलॉजी बद्दल काही शिकवलं नाही वाटतं तुम्हाला? कोणाशी बोलताय, कळतंय का तुम्हाला? ऐक ना, आपण इथे गौरीजींना सोडवायला आलोय, भांडायला नाही. रुद्र सर आम्हाला सोडवतील खरं, पण ह्या इन्स्पेक्टर साहेबांनी भेटीबद्दल सांगितलं तर? रुद्र सर आता खोटं बोलायला अजिबात आवडत नाही. काय होईल? मी रुद्र पैठणकर. ओळखत असालच. अरे पैठणकर, या या, बसा बसा. नमस्कार, परत आला तुम्ही, वेळेवर आलात. हे दोघेही फ्रॉड आहेत. तुमच्या घरामध्ये यांनी काही चुकीचं करू नये म्हणूनच आम्ही यांना ताब्यात घेतलंय. हे फ्रॉड नाही आहे, आमचे विश्वासू आहेत, आमच्या विश्वासातले. चंदू जर बरीच वर्ष आमच्याकडे काम करतोय, आमचा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर. तुमचा असेल हो विश्वास आमच्यावरती, पण कुठल्याही प्रकारचा डॉक्युमेंट नसताना तुम्ही यांना घरात कामावर कसं काय ठेवून घेतलं? विश्वासावर. प्रत्येक गोष्ट डॉक्युमेंटवर नसते ठरवायची, काही गोष्टी विश्वासावर सोडून द्यायच्या असतात. आणि समोरच्या माणसाच्या डोळ्यात बघितल्यावर कळतं की तो खरा आहे की नाही. तुम्ही मात्र यात चुकला, आणि तुम्ही फक्त संशयाच्या आधारावर यांना ताब्यात कसं काय घेतलं? हा बघा, मोबाईल फोडलात त्यांनी, पोलीस प्रॉपर्टी. ही पोलीस प्रॉपर्टी आहे. अच्छा, म्हणजे पोलीस स्टेशनला येणारे फोन हे तुमच्या मोबाईलवर येतात, लँडलाईनवर येत नाही. नियमांप्रमाणे सरकारी कर्मचारी हे फक्त लँडलाईनचा उपयोग करू शकतात, मोबाईलचा नाही. हे बघा पैठणकर, आम्ही तुमच्या सुरक्षेचंच काम करतोय. हे लोक तुम्हाला कधी गंडा घालतील ना ते कळणार सुद्धा नाही. शक्यच नाही. रुद्राला फसवणं काही सोपं वाटलं का तुम्हाला? एक वेळ तुम्ही गुन्हेगाराला पकडण्यात चुकू शकता, पण रुद्र माणसं ओळखण्यात कधीच चुकू शकत नाही. अहो त्याची नजर नुसती नजर नाहीये, स्कॅनर आहे, स्कॅनर. कुठल्याही माणसाला टॉप टू बॉटम स्कॅन करून तो माणूस चांगला आहे का वाईट ते सांगू शकतो. तुम्हाला डेमो हवा असेल तर तो तुमच्याबद्दल पण सांगू शकतो, तुम्ही लाज घेता की नाही, खोट्या केसमध्ये कुणाला अडकवलंय का. हे गिफ्ट ज्या पैशाने घेतलं ते पैसे टेबलाखालनं घेतले का टेबलावरून तेही सांगू शकतो. नाही नाही, त्याची काही गरज नाही, मी सोडतो त्यांना. गॅरंटी फॉर्म द्या. हो हो. मी हा फॉर्म भरून देतो, पण तुम्ही यांना सोडा. ठीक आहे, हा तुम्ही जाऊ शकता. गौरीजी, अजिबात काळजी करू नका. आता मी आलोय ना, मी बोललो की पोलीस लगेच ऐकतील. काय हे चंदू शेठ, कशाला त्रास दिला गौरीजींना? काही बोलू नका, तुम्हाला जेलमध्ये टाकलं असतं तर? आता हेड सर्वंटच असं वागायला लागला तर बाकीच्यांनी कोणाच्या तोंडाकडे बघायचं मग? आई,
एका वेळी एकानेच बाहेर जायला हवं होतं ना, ते कन्फर्म तुम्हाला सांगून गेले असणार. तुम्हाला त्यांना ब्लॉक करायला काय झालं होतं? ब्लॉक करायचं म्हणजे आय मीन टू से स्टॉप करायला काय झालं होतं? आणि दोघं सोबत जाऊन असं काय काम करणार आहेत? यांना ना कामात एक्सक्यूजेस हवे असतात ना, म्हणून हे सगळं करतात. माझा पार्टीचा ड्रेस अजून रेडी नाहीये, तो कधी प्रेस होणार, मी तो कधी वेअर करणार, मी कधी निघणार आणि कधी पोहोचणार तिकडे? चंदू आणि गौरीला पोलीस स्टेशनलाच थांबवून घेतले. व्हॉट? पोलीस स्टेशन? ओ गॉड, आता काय करायचं? मलाही त्याचंच टेन्शन आलंय ग. मला त्यांचं टेन्शन नाही आलंय, मला याचं टेन्शन आलंय की माझी कामं कोण करणार. सोहा, एक दिवस तुझी पार्टी कॅन्सल करणार. अगं खूप कामं पडली आहेत आज घरात. सो व्हॉट? म्हणजे आता मेडची कामं मी करायची आहेत? माझ्या डॅडला हे सगळं कळलं तर काय वाटेल त्याला? यासाठीच तुम्ही मला सून करून आणलं का या घरात? सॉरी टू से नंदाई, पण तुमची वेळ घरात नाहीये म्हणून मी माझे प्लॅन्स कॅन्सल नाही करणार आहे. मी पार्टीला जाणार आहे आणि ही ब्लॅक दगडावरची मिल्की रेष आहे. अगं पण तुझी कामं करायला कोणीच नाहीये आज घरात. जाताना रोहित कडून नवा ड्रेस एक्वायर करेल आणि मग मी जाईन. अगं सोहा, रोहित आधीच त्याच्या बिझनेसच्या टेन्शन मध्ये असतो, त्यात वायफळ खर्च थोडा कमी कर ग सोहा. का करू? त्याला माझे एक्सपेन्स हँडल होत नसतील तर त्यांनी लग्नच नव्हतं करायचं ना माझ्याशी. शेवटी तुमचाच सण आहे तो, त्याला तुमच्याच सवय लागल्या. सतत स्ट्रेस घ्यायचा, त्याच्या या मेंटॅलिटीमुळेच ना तो लाईफ मध्ये सक्सेस होत नाहीये. मी पण कोणाला सांगण्यात माझा टाइम वेस्ट करतीये? मी पार्टीला जाणार म्हणजे जाणार आणि रोहित कडून नवा ड्रेस घेऊनच जाणार. देवा काही असू ना, एक श्वेता आहे जी घराबाहेर पाऊल टाकत नाही आणि ही सोहा जिचं पाऊल घरात ठरत नाही. देवा आता माझ्या रुद्रला तरी अशी बायको मिळू दे जी या सगळ्या घराला सांभाळेल आणि या घरातल्यांची मन जपेल. हो साहेब, मी कोणी आईरा गेरा माणूस नाही, हेड सर्वंट आहे. आधी ड्रायव्हर होतो, मग गार्ड झालो, मग कुक झालो आणि आता हेड सर्वंट. आणि या सगळ्या गोष्टी आहेत ना मी माझ्या हिमतीवर कमवल्या. आणि हा मोबाईल सुद्धा मी माझ्या हिमतीवरच घेतलाय. हा कोण भरून देणार तो आता? मला काय माहित कोण भरून देणार, आणि माझा आणि तुमच्या मोबाईलचा काय संबंध? अरे काय सरळ सरळ खोटं बोलतो हा माणूस. साहेब ते खोटं बोलत नाहीये, त्यांचं खरं. एक मिनिट, काय किमतीचा आहे हा मोबाईल? 40,000 रुपये. तुमचा स्कॅनर द्या. अजून हवे असतील तर सांगा, मी पण देतो टेबला खालून. नाही, काय काय गरज नाही त्याची. पैसे द्यायची काय गरज होती? अहो यांची अशीच मनमानी चालते, नाही द्यायचे यांना पैसे. चंदू शेठ जाऊ दे, चॅरिटी करतोय आम्ही तुमच्या नावाने, आणि तुम्ही नका लोड घेऊ, नाही तर उद्या परत स्वतःलाच विसराल. रुद्र, अरे काय झालं, कुठे आहेस तू? सोडवलंस का त्यांना? आनंद आहे. नाही, तिघ माझ्या सोबत असेल, मी लवकर घरी घेऊन. बरं बरं, ये लवकर. हे बघा मिस्टर पैठणकर, मी तुम्हाला अजूनही सांगतो की यांच्यापासून जरा तुम्ही सावध राहा, कारण आजकाल कोणाचा भरोसा नाहीये. त्याची काळजी तुम्ही नका करू, कारण त्यांची जबाबदारी आता माझी आहे. मोबाईल घेऊन जा त्याचा. थँक्यू. काय माणसं ठेवली का मला पैठणकरांनी, काय माहित.
रुदादा मी काय म्हणतोय, माझं काही चूक नव्हती बघा, सगळी चूक आहे ना या गौरीची आहे. आता हिने मला सांगायचं ना डॉक्युमेंट्स नाहीये म्हणून, मी हिला पोलीस स्टेशनला घेऊनच नसतं गेलो. तर ते किती ऐकावं लागलं त्या फुटाणे साहेबांचं मला. हिला आहे ना काही कळतच नाही. मी नंदाईला सांगतो आणि हिला कामावरूनच काढून टाकतो बघा. हां हां चंदूशेठ 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 हे घ्या. हे काय तुमचाच मोबाईल आहे, आज विसरला होता तुम्ही. आणि बर का दुसऱ्यांना दोष देणं बंद करा. अहो गौरीजी घर सोडून गेल्या तर सगळी कामं तुम्हाला एकट्याला करावी लागतील. म्हणजे घर पुसणं, झाडू मारणं, भांडी घासणं, स्वयंपाक करणं. हा नाही नाही तरी ऐकाच, सगळ्यांच्या खोल्या आवरणं, कपडे इस्त्री करून देणं. अहो हो सगळं कळलं. म्हणजे सगळी चूक गौरीची नाही, माझंही चुकलंच. हा मग तुम्ही गौरीजींना सॉरी म्हणायला हवं ना. म्हणा गौरी सॉरी. हा व्हेरी गुड गौरीजी, रिलॅक्स. अहो मी असताना टेन्शन घ्यायची गरज काय. आता बघितलं ना पोलीस स्टेशन मध्ये वाट आहे आपली. अहो आपल्याला कसले घाबरतात बघितलं ना तुम्ही. सगळं तर रुद्रदादांनी केलं ना. तुम्ही या इकडे जरा बोलू आपण. रुद्र सर माझं खरंच चुकलं, मला माफ करा. माझ्यामुळे तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये यावं लागलं. पण खरंच मला पोलीस स्टेशनची खूप भीती वाटते हो. तुम्ही इतके मोठे आहात, माझ्यामुळे तुमचं नाव खराब झालं. उद्या पेपरमध्ये बातमी आली तर लोक काय म्हणतील. माझं खरंच चुकलं, प्लीज मला माफ करा. माझी आई वाईट नाही, तुम्ही करणार नाही ना माफ. तुमचं काहीच चुकलं नव्हतं. ठीक आहे असे प्रसंग येतात आयुष्यात. खरंच आम्हाला पोलिसांनी पकडलं तर? नाही पकडणार, कारण आता तुमची जबाबदारी मी घेतली. घरी जायला उशीर होत आहे. अरे भाई अख्ख्या नाशिक मध्ये कुठेही काहीही मॅटर झाला तरी मला सांग ना ब्रो. बसकाराव. अरे पोलिसात वट आहे आपली वट. हा आत्ताच तिघांना सोडवून आणलंय मी. म्हणजे मी आणि रुद्रने सोडवून आणलंय. हो अरे बसका तू सांग ना, तू फक्त सांग रे मला, मी आहे तुझ्या बाजूने. लेड बाप्पू चालेल चालेल. आपण ऑफिसला जाणार आहोत. नाही पुष्पा. बिट्टी आई कुठे आहे? आई आई तू कुठे आहे? आई आई ई आई गौरीजी
तुम्हाला अजून फिरायचं का गाडीतून? मन नाही भरलं का तुमचं? ओ पुष्पा मामा, ठीक आहे, माझ्या आवडी नाही आहे इकडून तिकडे गाडीतून फिरायला. ते टेन्शन मध्ये आहे म्हणून बसलीये. तुम्हाला हे पण कळत नाही. ऐक ना, तू मला नुसतं पुष्पा म्हणालीस तरी चालेल. मामा म्हणजे कुणीतरी माझी खेचल्यासारखं वाटत. तू मोठा आहात ना म्हणून मी मामाच म्हणेल. एवढंच ना? अगं मग अंकल म्हण ना. पहिले ते सांगा, मामा का नको म्हणू? अगं आईच्या भावाला मामा म्हणतात ना, आणि मी काय तुझ्या आईचा भाऊ थोडी आहे. भावासारख्या हात ना. आता कस सांगू तुला? काय झालं, नाही यायचंय का त्यांना? हा गौरीजी, चला की आता का घरापर्यंत पायघड्या घालायची वाट बघताय? काय खरंच पायघडे हवेत तुम्हाला? आई पुष्पा मामाशी बोलत बसली तर अजून लेट होईल. चल लवकर, घर काम पडले ते पण करायचे आपल्याला. चल चल लवकर, चल चल चल. गौरीजी मी दार लावतो. गौरीजी जे झालं ते विसरून जा. पोलीस तुम्हाला चुकून चौकीत घेऊन गेले होते, म्हणजे तुम्ही काय लगेच गुन्हेगार नाही ठरत. आता जे झालंय ते डोक्यातनं काढून टाका आणि घरात जा.